आपल्यापैकी बरेच जण दैनंदिन जीवनात प्राणायाम करतात ईश्वराच्या स्तुतीसाठी विष्णू सहस्रनाम रुद्रम चमकम आणि बरंच काही असं म्हटलं जातं की जर हे व्यवस्थित स्वर आणि उच्चारांसोबत गायलं तर तो जणू प्राणायाम होतो हे पहा जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे संस्कृत भाषा आणि मंत्रांचा तुमच्यावर एक विशिष्ट प्रभाव पडतो जर ते पूर्णपणे एकनिष्ठतेने आणि समजून केलं तर नक्कीच ते तुमच्या आत एक विशेष प्रकारचं ऊर्जित क्षेत्र एक विशिष्ट प्रमाणात ऊर्जा निर्माण करतं त्याला प्राणायाम म्हणणं चुकीचं ठरेल कारण प्राणायाम प्रणाली केवळ मंत्रोच्चारणापेक्षा अत्यंत अधिक सखोल असते मंत्रांचा तुमच्यावर खूप फायदेशीर प्रभाव पडतो त्यात काही शंकाच नाही जेव्हा ते प्राणायाम म्हणतात कदाचित त्यांचा अर्थ आहे कारण ब्राह्मण परंपरेत प्राणायाम मीन्स जसुद्धी प्राणायामचा अर्थ फक्त नाडीशुद्धी असा आहे हो जर तुम्ही नाडीशुद्धीलाच प्राणायाम असं म्हणताय तर कदाचित मंत्रोच्चार करण्याने किंवा असले प्राणायाम केल्याने तितका प्रभाव पडू शकतो पण जर तुम्ही असा विचार करताय की ही एक प्रार्थन प्रार्थना आहे जी ईश्वरापर्यंत पोहोचणार आणि तुमच्यासाठी गोष्टी घडणार ती चुकीची समजूत आहे प्रार्थना ही, ही तुम्ही करण्याजोगी गोष्ट नाही तुम्ही प्रार्थनामय बंथा प्रार्थना एक गुण आहे प्रार्थना ही काही तुम्ही करणारी कृती नाही आहे एक सुंदर कथा आहे एकदा युनायटेड स्टेट्समधला एक स्टेट्स ख्रिस्ती धर्मप्रचारक सायबेरियाच्या एका दुर्गम खेड्यात गेला तिथे जेव्हा तो गावात गेला कारण त्याला तिथल्या सर्व लोकांचं त्याच्या धर्मामध्ये परिवर्तन करून घ्यायचं होतं बाकीचे मूर्तीपूजक होते तिथे त्याने पाहिलं की लोक तीन संतांबद्दल बोलता आहेत जे सायबेरियाच्या एका मोठ्या तळ्यावर स्थित असलेल्या एका छोट्या बेटावर राहतात तर त्याला बघायचं होतं की हे संत कोण आहे तर एक नाव आणि नाविक घेऊन तो तळ्याच्या पार तिथे जाऊन पोहोचला तिथे त्याने पाहिलं की ते लोक अडाणी अशिक्षित असे मेंढपाळ आहेत तिथे जाऊन त्याने त्यांना पाहिलं ते गचाळ दिसत होते आणि कसे तरी हे तीन लोक त्या बेटावर राहत होते ते आदिवासींप्रमाणे दिसत होते मग त्याने त्यांना विचारलं ठीक आहे हे काय आहे आणि तुम्ही काय प्रार्थना करता तेव्हा पहिला म्हणाला दररोज मी प्रार्थना करतो की सर्व मेंढ्या त्या सर्व सुखरूप राहाव्यात आणि त्या घरी परताव्यात एकही मेंढरू थंडीत हरवून जाऊ नये मी ही प्रार्थना करतो या अडाणी मूर्खाला वाटतं की ही प्रार्थना आहे मग त्याने दुसऱ्याला विचारलं तो म्हणाला मेंढरांच्या आरोग्याबद्दल आणि इतर काही गोष्टींबद्दल तिसरा म्हणाला त्याच्या केसात आणि मेंढरांच्या केसात होणाऱ्या उवांबद्दल कशी त्याची इच्छा आहे की मेंढ्यांना उवांचा त्रास होऊ नये म्हणून तो त्रास सोसतो त्याची इच्छा आहे की सर्व उवा बाहेर जाव्यात पण त्या मराव्यात असं त्याला वाटत नाही म्हणून त्याची इच्छा आहे की तेव्हाने दुसरीकडे जाऊन शांतीने जगावं त्याची प्रार्थना अशी आहे अर्थात हे सगळं स्थानिक भाषेमध्ये तर त्याने विचार केला हा मूर्खपणा आहे या लोकांना संत मानलं जात आहे आता मी एक गोष्ट करतो मी तुम्हाला ख्रिस्ती धर्मदीक्षा देतो आणि तुमचं ख्रिस्ती धर्मात परिवर्तन करतो आणि तुम्ही प्रार्थना शिका आणि त्याने त्यांना एक भली मोठी प्रार्थना शिकवली हे खूपच अडाणी लोक होते ती प्रार्थना शिकायला त्यांनी तीन ते चार दिवस घेतले त्यानंतर धर्म परिवर्तनावर तृप्त होऊन तो पादरी परत किनारी येत होता तेव्हा ते तीन लोक पाण्यावरून धावत आले अर्धवट पोहोचून त्यांनी विचारलं प्रार्थनेची चौथी ओळ काय होती आम्हाला आठवत नाही आहे त्याने या लोकांना पाण्यावरून धावत येताना पाहिलं आणि तो म्हणाला नाही 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 मी तुम्हाला कुठली प्रार्थना नाही शिकवत तुम्ही परचा आणि तुम्ही तुमचीच प्रार्थना करा ती माझ्यापेक्षाही प्रभावी दिसते तर हे काही संस्कृत भाषेबद्दल नाही आहे लॅटिन किंवा ग्रीकबद्दलसुद्धा नाही आहे तुम्हाला फक्त प्रार्थनामय व्हायला हवं प्रार्थनामय बनण्याचा अर्थ आहे की तुमचा मोठेपणा बाजूला ठेवला पाहिजे प्रार्थनामय बनण्याचा अर्थ आहे भारतात याला आपण उपासन असं म्हणतो उप आसन म्हणजे शब्द खूप सुंदर आहे उप म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्ही मुख्य आसनावर बसत नाही तर बाजूच्या एका दुय्यम बैठकीवर बसता तुमच्या आयुष्यात तुम्ही एक छोटीशी बैठक घेतली आहे कुणीतरी दुसरं किंवा दुसरी एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यातल्या मुख्य आसनावर बसली असं असेल तर तुम्ही उपासनेत आहात हा ग्रीक लॅटिन किंवा संस्कृत भाषेचा प्रश्न नाही आहे हे फक्त इतकंच आहे की तुम्ही स्वतःला अगदी लहान बनवलं आहे आणि दुसरं काहीतरी विशाल झालेला आहे मग हे दुसरं जे काही आहे ते देव किंवा गुरु किंवा नवरा किंवा बायको किंवा मूल किंवा काहीही त्याने काही फरक पडत नाही तुम्ही प्रार्थनामय होऊ शकता तर प्रार्थना हा एक गुण आहे तर जे तुम्ही मंत्राबद्दल बोलताय ते एक विज्ञान आहे विज्ञानाला विज्ञानाप्रमाणे हाताळायला हवं योग्य प्रकारे त्याप्रमाणे वापरलं गेलं पाहिजे असे काही मंत्र आहेत ज्यांना तुमच्या भावनांची गरज आहे असे काही मंत्र आहेत भावनांनी त्यांचा विचका होऊन जाईल तुम्हाला ते शास्त्राप्रमाणे हाताळायला हवं पद्धतशीरपणे हे रसायनशास्त्राप्रमाणे तुम्ही ते योग्यरित्या करायला हवं तरच ते काम करणार आहे पण आजकाल बऱ्याच लोकांकडे अशी समज नसते आणि ते सर्व काही भेळ मिसळ करतात आणि तुम्हाला हे करणाऱ्यांमध्ये काहीही महत्त्वाचं फरक दिसून येत नाही आणि ते केवळ यामुळे की त्यांच्यात आवश्यक ती चैतन्य शक्ती नाही आहे त्यांच्यात आवश्यक असलेली समज आणि जागरूकता नाही आहे जसं मी आधीच म्हणालो आहे पुरेशी जागरूकता असल्याखेरीज यंत्राप्रमाणे बडबडत बसणे केवळ निरस होऊन जाते तर तुम्ही पाहाल दुर्दैवाने याचं सामान्यीकरण केलं जाऊ शकत नाही दुर्दैवाने खूप लोकांसोबत असे लोक ज्यांचा विश्वास आहे की ते प्रार्थना करतायत ते मंद होऊन गेले आहेत कृपया हे पहा रिपिटेशनमुळे आवश्यक असलेल्या जागृतीशिवाय बडबडत बसणे बुद्धी मंद करून टाकते तुम्ही पाहाल की या जगात सगळ्या प्रकारचे मूर्ख आहेत पण धार्मिक मूर्ख सर्वात वर आहेत कारण धार्मिक बनण्याच्या प्रक्रियेत धावपळीत तुम्ही खूपच मूर्ख बनून जाता धर्म म्हणजे सर्वोच्च बौद्धिक सामर्थ्य धर्म म्हणजे अशी बुद्धी जी तुम्हाला सर्व सीमांच्या पलीकडे घेऊन जाण्याची ताकद ठेवते हाच त्याचा अर्थ आहे पण आज तुम्ही पाहाल असे लोक जे स्वतःला धार्मिक म्हणून घेतात ते सर्वात मूर्ख लोक आहेत जगात सर्वात जास्त मूर्खपणाच्या गोष्टी करत आहेत हे घडतं ते फक्त आहे प्रार्थना म्हणजे एक व्यर्थ बडबड झाली आहे प्रार्थना एक गुण बनलेला नाही आहे